आला उद्धार आया माझा भीम राया। लक्ष्मी हे माझे पाय, बोल ग माझे पाय बोल। बाई माणसाला रडून आपलं मन मोकळं करा, हात जोडते तुझ्या पुढे मी, बोल काहीतरी बाय माझे बोल ग। ताई बोला की हो, काहीतरी बोलायला ताई, असं बघवलं जात आहे तुमच्याकडे। गोपोरा बोल ना, तुझ्या मनात काय राहुल आता, रड तू बोल आमच्याशी, असा गप राहा नको ग, काहीतरी बोल। काहीतरी बोला की हो ताई आमच्याशी, बोला युनिव्हर्सिटी ऑफ कोलंबिया हॅपली अनाउन्सेस। भीमराव आंबेडकर यांना ईस्ट इंडियन कंपनीचे प्रशासन आणि आर्थिक व्यवहार या प्रबंधासाठी मास्टर ऑफ आर्ट्सची पदवी प्रदान करण्यात येत आहे। कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर भीमराव। नवन माय ब्रदर। हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स। बघता बघता एक पाडाव कम्प्लीट केला, त्याला गोऱ्या लोक तुझं कौतुक करते। तू काय लेफ्ट हँडनी पेपर लिहिला असता तरी पण पासच झाला असता, काहीतरी काय बोलतोस तू। अरे मी अभ्यास केला होता हे खरं आहे, पण तिकडे रिझल्ट घेताना मला पण धाकधूक झाली होती। तुला भीमराव सर, मला तुझा खूप अभिमान आहे, खूप चांगलं काम केलंस। मी मान्य केलंच पाहिजे की तू माझा बेस्ट स्टुडंट आहेस। थँक्यू सर। सर मला सगळ्यात आधी तुम्हाला मनापासून थँक्यू म्हणायचं। तुम्ही हे सगळं माझ्याविषयी बोलताय, मला इतका आनंद झालाय, काय सांगू सर। सर मी तुम्हाला आधीही सांगितलंय, मी भारतामध्ये अशा समाजामधून आलोय ज्या समाजाला अस्पृश्य मानलं जात, त्यामुळे कोणीही मला मिठी मारायचा प्रश्नच येत नाही। तर मला स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं मी या युनिव्हर्सिटीमध्ये शिकेन, त्यामुळे या पदवीचं काय मोल आहे हे मी तुम्हाला शब्दात सांगूच शकत नाही। पण सर मी ठरवलंय, मी आता थांबणार नाही, मला लंडन मध्ये जाऊन लॉचं शिक्षण घ्यावंसं वाटतं। सर तुला जे वाटतंय ते कर, आणि त्यासाठी ज्या गोष्टी लागतील त्या पण कर, बरोबर आहे ना नवल? सर्टनली सर। कंग्रॅच्युलेशन्स भीमराव। मला माहित होतं तू खरंच खूप हुशार आहेस, चांगलं काम केलंस। थँक्यू सो मच। बघितलंस भीमराव, तू सगळ्यांची मनं जिंकलीस, पुढच्या शिक्षणासाठी खूप शुभेच्छा। थँक्यू सर, थँक्यू सो मच। वेलकम। आता कुठं असतील? अगं सांग की
गेले मधलं सोडून. नाही ते नाही तर माझं कोण काय करू. नाही मला नाही जागायचं. काय थांबा, मला नाही जागायचं. नाही मला नाही जागायचं. ताई ऐकू असं ताई आता नका करू. ताई मी काय करू सांगून. मला नाही जागायचं. मला नाही जागायचं. जो जुओ अत्यारे किताब. अरे किताब सोडून काहीतरी वेगळं कर. काय करू मी वेगळं, मला अभ्यास करायला आवडतो आणि मी तेवढाच करणार. हे काय तू कपड्यांवर कपडे का चढवलेस? जो छे तू आहे ना रूमच्या बाहेर पडणार नाही तेव्हा समजणार तुला. अरे इट्स विंटर, कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या ना कोलंबी झाली कोलंबी. जो जो बघितलं सगळ्यांना अशा कोटवर कोट चढवून बाहेर पडतात. आणि आता आहे ना शहर पण साम शूम एकदम. तू रूमच्या बाहेर पडला नाही तर तुला समजणार की मौसम बदलला. अरे पण मग नवल बरं नाही का झालं मी इथे बसून लिहित होतो ते. बाहेर गेलो असतो तर थंडीत कुडकुडत परत इथेच यावं लागलं असतं ना आपल्याला. हे पण ए बाय द वे टेल मी वन थिंग, तुझा थीसिस तर कम्प्लीट झाला. मग तू आता काय करतो? मी दुसऱ्या थीसिसची तयारी करतोय. This man, I tell you, is out of his mind. तू आहे ना एकदम सरफिरा झाला. बट कीप इट अप, तू आहे ना असाच हो. एले आहे ना तू एक दिवस मोठा माणूस जरूर बनणार. आय नो इट. The time will only tell. सांभाळ दरवाजो बारी बधू आहे ना बंद करीले. इकडची थंडी आहे ना लय बेकार. हाडामध्ये घुसली ना एकदम साव बिमार पडणार तू. ओके ओके अभ्यास करू. मला नाही जरा थंडी वाजते. तुझ्याकडे शॉल आहे ना? ते वरच्या ट्रंकेत ठेवले बघ. किती काळजी घेतोस रे माझी. थँक्यू दोस्त. वेलकम. अत्ते रमा. बाळा हाय का? ये बाळा, ये बाळा. अरे कुठं ध्यान आहे? काय बघतोय? अगं आत्ते गोडाचं करा काहीतरी, भिवाचं कौतुक करायचं आहे. तो विलायतेत असला म्हणून काय झालं? आपण हित साजर करू काय? म्हणजे काय बोलतोस? आपल्या भिवत सॉरी आता भीमराव आंबेडकर म्हटलं पाहिजे. आपल्या भीमरावाचं पत्र छापून आलंय आजच्या या न्यूज पेपर मध्ये. इंग्रजीत? मग तुला काय वाटलं? आता तो तुझा भिवा लहान खोडकर दांडगोबा राहिलेला नाही. बॉम्बे क्रॉनिकल सारख्या एका महत्वाच्या न्यूज पेपर मध्ये त्याचं पत्र छापून आलंय सलग न काटछाट करता.
फार मोठी गोष्ट ही. काय काय लिहिलंय त्यात? त्यानं लिहिलंय, मुंबई म्युन्सिपाल्टीनं थोर देशभक्त आणि पुरोगामी भारताचे शिल्पकार सर फिरोजशहा मेहता यांनी देशासाठी केलेल्या त्यागाचा आणि कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी भव्य पुतळा उभा करायचं ठरवलंय. तर भीमराव या पत्रात असं सुचवतो की आधुनिक भारताच्या जडणघडणीत सर फिरोजशहा मेहतांचं योगदान आणि त्यांच्या सर्वसमावेशक वाचनाचा आणि ग्रंथप्रेमाचा आदर करण्यासाठी त्यांचं स्मारक किंवा पुतळा उभा करण्यापेक्षा त्यांच्या नावानं एक संदर्भ ग्रंथालय मुंबई शहरात सुरू करावं. भीमरावानं पुढे असं म्हटलंय, समाजात नवीन विचार पसरवायचे असतील आणि लोकांना जर विचार करायला प्रवृत्त करायचं असेल आणि या माध्यमातून सामाजिक आणि बौद्धिक प्रगती घडून आणली तरच या देशाचा विकास शक्य आहे आणि याकरता ग्रंथासारखं दुसरं प्रभावी माध्यम नाही. म्हणजे थोडक्यात, ग्रंथ हे कुठल्याही देशाचे आधारस्तंभ आणि दीपस्तंभ असतात. बस एवढंच लिहिलंय? नाही, त्यांनी बरंच काही लिहिलंय याबद्दल. हा, पण मुळात त्याचं असं म्हणणं आहे की कर्तृत्वान माणसाची पुतळे किंवा स्मारक उभारून आपलं काही भलं होत नाही. त्या उलट त्यांनी केलेलं कार्य किंवा त्यांचे विचार हे सगळं दुय्यम होऊन पुतळ्यांचं पूजन हेच मोठं होऊन जातं. हे म्हणजे त्यांनी कष्टाने उभं केलेल्या कामाचा अनादर करणंच आहे ना. वैर बाळा, माझा भीवा परतून कधी येईल हे लिहिलंय का रे यार? आत्या बाय, ते काय आपल्या घरला धाडलेलं पत्र आहे वय? हा हा सुधी, पण काय रे बाळा, आपला भीवा तर तिकडं हाय साता समुंदरा पल्याड, त्याला बरं ठावीतल्या पुतळ्याच. आणि काय र, त्यानं तिथं लिहिलेलं तिथं कस छापून आलं? अगं आत्ते, जगलंय पुढे गेलंय. आता भीवा परत येईल ना, तेव्हा बघ तुला तो काय काय सांगतो जगभराचं ज्ञान. आता आणि तेव्हा तू नुसतं आ वाचून ऐकत उभे रा काय, पण ते गोडधोडाचं करा हे नक्की. हा, दिस इज इम्पॉर्टंट. आपल्या समाजातला एक विद्यार्थी परदेशात शिकायला जातो, तिथे बसून इथल्या घडामोडींवरती लक्ष ठेवतो, त्याबद्दल लिहितो आणि एक महत्वाचा इंग्रजी पेपर ते छापतो. वा, भले शाब्बास भीमराव, भले शाब्बास. दादांची मान उंचावली असेल. भीमराव, तू खरच लय मोठा झालास रे. मी आता म्हणती, माझा भीवा आता परतून येईल ना, तवा याच घरात त्याला एक बुकांचं घर बांधून देऊ आपण. हा काय, म्हणजे तहान बुक समधी इसरून हातात बुक घेऊन खुर्चीला चिकटून बसल आणि मग आपल्याला सोडून कुठं जायचं नाही त्यो. Welcome Mr. Bhimrao Ambedkar to present his paper, Castes in India, Their Mechanisms, Genesis and Development. Namaskar. मी माझ्या प्रबंधातून ज्या विषयाची मांडणी करू पाहतो आहे तो विषय याआधी हाताळलाच गेला नाहीये असे अजिबात नाहीये. त्या अर्थानं हा विषय आजपर्यंत समजून घेतला गेला असला तरी तो पुरेसा स्पष्टपणे मांडला गेलाय असं नाही.
जाती संस्था ही अतिशय जुनी आणि गुंतागुंतीची व्यवस्था असल्याचं भान मला निश्चितच आहे. पण म्हणून ती कळण्यापलीकडे आहे असा समज करून घेण्यापेक्षा ती अधिकाधिक समजून घेता आणि देता आली पाहिजे असं मला वाटतं. जातीच्या प्रश्नांचं स्वरूप हे वैचारिक पातळीवर आणि व्यावहारिक पातळीवरही गुंतागुंतीचं आहे. तसं पाहिलं तर हा हिंदुस्तानचा अंतर्गत आणि प्रांतिक प्रश्न आहे असं वाटत असलं तरी त्याकडे आपण भिंग लावून पाहिल्यावर असं लक्षात येईल की भारतीय समाजाची खरी ओळख म्हणजे जाती जातीत विभागलेला, कट्टरपणे जातीभेद पाळणारा, जातीवरून पक्षपात करणारा समाज अशीच आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तीन वर्णातील पुरुषांना विशेष अधिकार आहेत, त्या वर्णातील स्त्रियांना आणि चौथा वर्ण असलेल्या शूद्रांना कोणतेही मानवाधिकार नाहीत. जोपर्यंत हिंदुस्थानात जाती अस्तित्वात आहेत तोवर हिंदुस्थानातले लोक आंतरजातीय मिश्र विवाह करणारच नाहीत. तसेच जातीबाह्य कुठलेही सामाजिक व्यवहार त्यांना मान्यच होणार नाही. जातींचे सदस्यत्व जन्माने मिळते. लग्न जातीतल्या जातीत करून जाती बंदिस्त केल्या जातात. स्त्रियांना सती का जावे लागते? विधवांना पुनर्विवाह का नाकारला जातो? लहान बालिकांची लग्न म्हाताऱ्या पुरुषांबरोबर का केली जातात? समजा युद्धामध्ये काही पुरुष मारले गेले तर त्यांच्या बायका जातीबाहेर लग्न करतील म्हणून त्यांना सती जावे किंवा केशवपण करावे, पुनर्विवाह करू नये असे आदेश दिले गेले. जोवर जाती व्यवस्था आहे तोवर स्त्री मुक्ती शक्य नाही. आणि जर काही कारणाने हिंदू लोक जगाच्या पाठीवर कुठल्याही प्रांतात स्थलांतरित झाले तर हिंदू धर्मातील जाती ही केवळ हिंदुस्थानची नव्हे तर जगाची समस्या होऊन बसेल. मला माझा पेपर सादर करण्याची आपण संधी दिली त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. काय रे नवल, आज एकदम गप्प गप्प? एरवी मी गप्प असतो आणि तू बोलत असतो, पण आज तर उलटच आहे. मला असं चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय काहीतरी. माझं भाषण आवडलं नाही वाटतं तुला? नाही, तुझा स्पीच एकदम फर्स्ट क्लास होता. सुजन आहे, तू 8 दिवस मेहनत करत होता आणि मी तुला नक्कामा डिस्टर्ब करत होता. आज मला रिअलाइज झाला की तू कितला इम्पॉर्टंट सब्जेक्टवर स्टडी करते. मी आहे हमेशा स्वतःच्याच दुनियेमध्ये मशगूल, दोस्तार ने मौज पार्टी ने बधू. आय नेवर रिअलाइज की जगामध्ये 8 गोष्टी आहे, कास्ट ने 8 प्रॉब्लेम्स आहे. आपल्या इंडियामध्ये हे सगळं चालू आहे ने. I never realized. पण मी तुला हे जे काही सांगितलं ते हिमनगाचं फक्त टोक आहे. तू भारतामध्ये येशील आणि स्वतःचे कान आणि डोळे जर उघडे ठेवलेस तर सगळा समाज जाती व्यवस्थेने पोखरला गेला हे तुला समजेल. जाती व्यवस्था आपल्या समाजामध्ये इतकी खोलवर रुजली गेलीये की त्याची पाळंमुळं मला शोधून काढायचे आहेत नवल, आणि म्हणूनच मी हा अभ्यास करतोय. नमस्कार प्रेक्षको, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला. आता तसाच प्रतिसाद स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.